वाजरे सुपे इथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे. त्यानुसार आपण इथे नाझरे सुपेची ही मधली वस्ती म्हणून वस्ती आहे, त्या वस्तीवरचा सदर इसम आहे. तो सध्या ससूनला ॲडमिट आहेत. ससूनलाच त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असं काल रात्री आपल्याला समजलं. त्यानुसार आपण प्रशासनाने आता असं ठरवलेलं आहे की ही मधली वस्ती आणि याला लागून असलेली कापरे वस्ती आहे यांना कंटेनमेंट झोनमध्ये येणार, आणि गावठाण जे आहे नाझरे सुपेचं ते बफर झोनमध्ये येणार. ह्या दोन वस्त्यांमध्ये आपला सर्वे आज सुरू होत आहे आता. आणि ह्या वस्तीमध्ये जी लोकं असतील इथे कोणीही एक 14 दिवस कंटेनमेंट झोन असणार आहे. हा पहिले 3 ते 4 दिवस आपण स्ट्रिक्ट पाळणार, आणि ह्या पहिल्या 3 ते 4 दिवस कोणीही बाहेरच्या व्यक्तीने इथे आत यायचं नाही, किंवा आतल्या अत्यावश्यक सेवेतील लोकं वगळता इतर कोणीही बाहेर जायचं नाही, अशा सूचना इथे दिलेल्या आहे. आणि जे हाय रिस्क कॉन्टॅक्ट आहे त्यांना जेजुरी इथल्या कोविड केअर सेंटरला आपण शिफ्ट करत आहोत, आणि एक 8 ते 10 दिवसांनी त्यांचे स्वॅब घेऊन ते तपासणीसाठी पाठवले जातील. लो रिस्क कॉन्टॅक्ट किती येतील याचा शोध घेणं चालू आहे, आणि लो रिस्क कॉन्टॅक्टला त्यांच्या हातावर शिक्के मारून 14 दिवस आपण घरीच राहण्याच्या सूचना देणार आहोत. धन्यवाद.